वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। लोको हो, नमस्कार। जागतिकीकरणानं नेमकं काय साध्य झालं याचा विचार सामान्य माणसांनी करायचा नसतो, आणि केला तरी तो योग्य ठरत नसतो। कारण जागतिकीकरण हे विकसित राष्ट्रांनी जग ताब्यात घेण्यासाठी आखलेलं एक मोठं धोरण आहे। त्याच्यावरती फारशी चर्चा इथं करणं ही योग्य नाही, परंतु त्याच्या प्रभावाने हतबल झालेली मानवी मूल्य आणि समाजातल्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या एका सांस्कृतिक प्रवाहाचा विध्वंस झाल्यानंतर त्याचे परिणाम काय भोगावे लागतात याचा विचार मात्र प्रत्येक सृजन माणसानं केला पाहिजे। लेखक कलावंतांनी तर तो केलाच पाहिजे, कारण जागतिकीकरणासारख्या सांस्कृतिक भ्रष्टतेमुळे निर्माण होणारे जे परिणाम असतात त्याचा पहिला प्रभाव हा भाषेवरती आणि विविध कलांवरती पडत असतो, आणि मग या प्रभावाने प्रभावित झालेली भाषा ही कशी गढूळ होते, माणसांचा श्वास दडपून टाकण्यासाठी ही भाषा कशी वेगवेगळ्या विषाणूंचा प्रसार करीत असते याचा अनुभव दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक भारतीय माणूस सध्या घेतो आहे। कारण 1985 आसपास आधुनिकीकरण आलं, या आधुनिकीकरणानं आमची असलेली शेती संस्कृती ही पूर्णतः धोक्यात आली, आणि नंतर 95 नंतर जागतिकीकरणाचा जो झपाटा झंझावात आला त्या झंझावातानं आमच्या सगळ्याच सांस्कृतिक धारणा आणि जीवनविषयक मूल्य ही तहस नहस करून टाकली, आणि यातून वेगवेगळ्या कलावंतांनी आपल्या जीवनानुभवामधून लिहिण्याला सुरुवात केली। लोहा हा नांदेड जिल्ह्यातील एक लहानसा तालुका, त्यातल्या एका लहानशा खेड्यात राहणारा संतोष चमकुरे हा तरुण पोरगा आपल्या आजूबाजूच्या सांस्कृतिक जाणीवा आणि सांस्कृतिक स्पंदनं कशी हतबल झालीत आणि कशी नष्ट झालीत ही पाहून तो सद्गदित झाला, आणि मग त्यातून त्याने एक कविता लिहिली। बघा, गाव किती समृद्ध होतं, भल्या पहाटे, आत्ताच्या भाषेत सांगायचं तर 4 वाजता 5 वाजता त्या घरातल्या महिला जाग व्हायच्या आणि जात्यावर बसून ओवी गात दळू लागायच्या। या जागतिकीकरणाच्या प्रभावात जातं निघून गेलं, घराघरातून हद्दपार झालं, ओवी बंद पडली, आणि त्या स्त्रीचे जे काही स्वर होते, जे सुखदुःखाने सद्गदित झालेले बहरलेले भारलेले स्वर होते, ते सगळे मुके झाले, स्त्री अबोल झाली। हे एक उदाहरण, अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आमचा सांस्कृतिक स्पंद जो होता तो पूर्णतः या जागतिकीकरणाच्या रगाड्यामध्ये रगडून निघाला, कालबाह्य ठरला, जीवनातून निघून गेला, आणि स्पंदनाचा एक कप्पा जर निकामी झाला, फुफ्फुसाची एक महत्त्वाची संवेदना जर नष्ट झाली, तर माणसाचं काय होईल तेच वर्तमान संस्कृतीमध्ये समाजाचं झालं। समाजाच्या या दुःखाला वाचा फोडलेली आहे संतोष चमकुरे या तरुणानं। मी असा दावा करणार नाही की ती कविता ही महान कविता आहे, परंतु मी असा दावा नक्की करेन की सद्गदित होणाऱ्या कोणत्याही कलावंताला जीवनानुभवाशी भिडायचं असेल तर ज्या महत्त्वाच्या अशा गोष्टी त्यातून येतात त्याचं जे झरणं आहे त्या झरण्यातून संतोष चमकुरे लिहू लागलेला आहे। ऐकूया संतोष चमकुरे यांची कविता। कवितेचं शीर्षक आहे जान। मोठे वर पाटावर नदीच्या घाटावर, मोठे वर पाटावर नदीच्या घाटावर, पहाटेला जात्यावर गायाची गाणी, बंद झाली बंद झाली बंद झाली बंद झाली बंद झाली, नदीवरच धून टपालाच येन, नदीवरच धून टपालाच येन, रानमेवा खाऊन दाताड काढून फिदी फिदी हसन, बंद झालं
बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झालं लग्नाच्या घरी मांडवाच्या दारी लग्नाच्या घरी मांडवाच्या दारी हळदीन माखलेल्या नवरदेव नवरीन हौसेन फिरन बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झालं काळाच्या ओघात विज्ञानी जगात शेवट पहा काळाच्या ओघात विज्ञानी जीवगात प्रेमाच्या नादात परिवर्तनी फंदान संस्कृतीच जतन बंद झालं काळाच्या ओघात विज्ञानी युगात प्रेमाच्या नादात परिवर्तनी फंदान संस्कृतीच जतन बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झालं बंद झाल्या खिडक्या बंद झाली घर बंद झाल्या खिडक्या बंद झाली घर कशाचीच कुणाला राहिली नाही जान कशाचीच कुणाला राहिली नाही जान एवढं मात्र खर एवढं मात्र खर